ज्ञानेश्वरांचं काहीतरी, कारण डेंटल हॉस्पिटलचं उद्घाटन सुद्धा अशा व्यक्तीच्या हाताला व्हायला पाहिजे की ते खरंच आपल्याला आदर्श ठरावं आणि त्यांच्याकडे बघून आपण दररोज जर या ठिकाणी प्रॅक्टिस केली तर आत्ताच डॉक्टर साहेबांनी सांगितल्यासारखं पुढच्या वर्षीचा डॉक्टर डे त्यावेळेस आपण खूप व्यस्त या ठिकाणी असणार आहे. आणि शिनगाव गाव म्हणजे आता दोन्ही नॅशनल हायवेवरती आलेलं गाव आहे. आज जरी आपल्याला वाटत असलं तरी परळी 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 त्याच्या शिनगाव पण मागे राहणार नाही हे लक्षात ठेवा, कारण सगळ्या सुविधा या ठिकाणी तुमच्या सहकार्यामुळं त्या ठिकाणी शिनगाव करायला मिळतील अशी आज तरी परिस्थिती दिसते आणि आमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे. आणि म्हणून आपण एक अत्यंत चांगला स्पॉट या ठिकाणी आपण निवडला आणि आत्ताच डॉक्टर साहेबांनी सांगितल्यासारखं जी की आपली जन्मभूमी कर्मभूमी ज्या लोकांना आपण सेवा द्यायला पाहिजे त्या लोकांना खऱ्या अर्थाने सेवा देण्यासाठीच आपण या ठिकाणी हॉस्पिटल या ठिकाणी उघडलात या ठिकाणी आता त्याबद्दल सगळ्यात जास्त आनंद या ठिकाणी मला झालेला आहे. कालपासून मी एवढा व्यस्त होतो किंवा मला आज हे कशावरही माझं लक्ष नाही, टाळ्यामध्ये टाळ्यामध्ये कुठलाही आजार यावा असं मला वाटतंय पण दाळ दुखू नये अशी परिस्थिती या ठिकाणी आहे, कारण काहीच सुधरत नाही कशावरच मन लागत नाही. अशा परिस्थितीमध्ये मी आज सकाळपासून विचार करू लागलो की आपले बऱ्याच डॉक्टर अहमदपूरला ते काल नव्हते, आज तरी त्यांना दाखवून किंवा दाखवला तरी योगा योगा तुम्ही माझ्यासाठी परमेश्वर होऊनच या ठिकाणी आमच्या तयारी काय असं हे या ठिकाणी वाटायला लागले तेव्हा मनापासून आपण ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टर साहेबांनी जे विचार मांडले ते जर तंतोतंत आपण या ठिकाणी त्यांचं पालन केलं आणि चांगला भाव मनामध्ये घेऊन जर लोकांची सेवा केली तर सेवे नंतर निश्चित परमेश्वर प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही आपली हे मन आहे. कारण या रुग्णाच्या माध्यमातून जर आपण आशीर्वाद घेतला तर निश्चित माझा पहिला आशीर्वाद तुम्हाला लागणार आहे. माझी दाढ जर तुम्ही झाली तर इथून आपण सुरुवात या ठिकाणी चांगली झाली तर मला वाटतंय की खूप चांगला निर्णय आपण या ठिकाणी घेतला आणि डॉक्टर साहेब आपणही या ठिकाणी वेळात वेळ काढून आमच्या कराड डॉक्टर साहेबांच्या या ठिकाणी विनंतीला मान देऊन आपण उपस्थित झालात. खरंच तर तुम्ही खूप व्यस्त असतात, तो दवाखान्यामध्ये बऱ्याच वेळेस मी आलो मागं पंकजाताई सोबत सुद्धा येण्याचा योग आला किंवा दोन तीन वेळेस माझ्या मुलीलाही आपल्याकडे घेऊन मी आलेलो होतो, पण तुमच्याकडे आल्याच्या नंतर आजारात जे आजारी आहे जे रोगी आहे त्याचा आजार पणच राहत नाही, कारण तुमचं ते वैशिष्ट्य आहे. कारण तुम्हाला बघितल्याच्या नंतरच अर्धा रोग त्यांचा या ठिकाणी त्यांना असं वाटतं की आता माझा रोग निश्चित कमी होणार आहे आणि सुरुवातच तुम्ही या ठिकाणी करतात की तुला दोनच तास दोन मिनिटांमध्ये कमी करतो जातात, त्याच्यामुळं त्याचं काही आहेत दुखणं त्याला वाटतं दोनच मिनिट त्रास सहन करणार आहे. दोन दिवस जरी लागत असले तुमच्या त्या दोन मिनिटांमुळं या ठिकाणी आजार पण दूर या ठिकाणी जात आहे रुग्णांचं आणि अशीच सेवा डॉक्टर ज्ञानेश्वरांच्या हाताने या ठिकाणी घडावी. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मलाही आपण या ठिकाणी बोलवला डॉक्टर साहेबांची आपल्या सगळ्यांची भेट घेण्याचा घेण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो की अत्यंत चांगली सेवा आपल्या हातून घडावी आणि आपलं डॉक्टर साहेबांच्या सारखं तर नाव काही सांगता येत नाही पण असंच नाव लौकिक या भागामध्ये कुणाचंही काही दाड दुखली की त्यांनी म्हणलं पाहिजे की आता मला ज्ञानेश्वर माऊलीकडे घे जावं असा कृष्णदास महाराजांनी सांगितल्यासारखं आई वडिलांनी नावही तुमचं ज्ञानेश्वर ठेवलेलं आहे तेव्हा निश्चित त्या नावाला साजेस आपल्याकडनं काम करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. क्लिनिकच्या या उद्घाटन समारंभाचे उद्घाटन आपल्या सर्वांचे आवडते आणि मराठवाड्याचे पुत्र डॉक्टर विठ्ठलराव दाने साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या नगरीचे सरपंच किशोर बापू माझे स्नेही त्र्यंबकबा डॉक्टर बालाजी खराड साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले पंचायत समितीचे माजी सभापती आरडीदादा शेळके राजूजी खंदाडे
डॉक्टर बाला सर जी, गोले साहेब, आदरणीय कृष्णदास महाराज, विचल जी उनके, डॉक्टर अजीत जी के लिए, मल्लिकार्जुन जी लगाए सर, कमाकर जी के मुलाठिकाने उपस्थित डॉक्टर ज्ञानेश्वर राव भारतीय जनता पक्षा नेत्या आदरणीय शालिनीताई कराड व्यासपीठा उपस्थित माझे सर्व ज्येष्ठ सहकारी ज्ञानेश्वर आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व डॉक्टर पत्रकार मित्र माता भगिनी डॉक्टर लहानेताई आणि सर्व माझे सहकारी मित्र आणि बंधू आणि भगिनी, अनेक दिवसापासून मला असं वाटत होतं की विठ्ठलरावजी लहाने साहेबांचं वक्तृत्व नेतृत्व त्यांच्यामध्ये असलेले गुण एक वेळेस मी गंगा खेळला जाऊ लागलो आणि विजयकुमार शिंदेने एक क्लिप मोबाईलमध्ये काढली आणि सुरुवात केली त्यांनी, त्यांचे विचार ऐकत ऐकत आमच्या डोळ्यातून एवढे अश्रू वाहू लागले आणि मग मी म्हणालो हे कोण आहेत, ते म्हणजे लहाने साहेब आहेत. तर मग आमच्या मला असं वाटलं की आमच्या मोठ्या लहाने साहेब असतील. त्यांना मी फोन लावला, म्हणलं डॉक्टर साहेब कुठे तुमचे चरण आता जीवन दर्जेत गावात लागले, ते म्हणले मी नाही विनायकराव, ते म्हणजे विठ्ठलराव असतील. आणि आता हल्लीमध्ये त्यांचं सगळीकडे